नमस्कार, मी दिनेश कांजे, आपण बघताय न्यूज डंका. भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी संसदेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना त्यांची जात विचारली म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रचंड चिडचिड झालेली आहे. ठाकूर यांचा हा प्रश्न म्हणजे संसदेचा, संविधानाचा आणि जातीचा अपमान आहे असा त्यांचा दावा आहे. आता आव्हाड यांना असं का वाटतं हे कळायला मार्ग नाही आहे, कारण स्वतः राहुल गांधी जिथे जिथे जातात तिथे समोरच्याची जात विचारतात. कौन जात हो तुम, हा बहुधा त्यांचा सगळ्यात फेवरेट प्रश्न आहे. संसदसुद्धा याला अपवाद नाही आहे. ते सरकारी अधिकाऱ्यांची जात विचारत असतात, ते अग्निवीरांची जात विचारत असतात, लष्करातल्या जवानांची जात विचारत असतात. मग राहुल गांधींची जर जात विचारली तर त्याच्यामध्ये त्यांच्या समर्थकांना एवढं झोंबण्याचं कारण काय? आणि त्याहीपेक्षा मोठा सवाल म्हणजे गांधी आणि वाड्रा परिवार जो आहे त्या परिवाराच्या जाती आणि धर्माबद्दल इतकी संदिग्धता का? दुर्दैवाने आपल्या देशामध्ये नेत्याला त्याच्या जातीवरून ओळखण्याची परंपरा आहे, जातीवरून संबोधित करण्याची परंपरा आहे, आणि ही परंपरा काय संघ किंवा भाजपने सुरू केलेली नाही आहे. जेव्हा शरद पवारांचा उल्लेख होतो तेव्हा त्यांना मराठा स्ट्रॉंगमॅन म्हटलं जातं, छगन भुजबळांना ओबीसी नेता म्हटलं जातं, मायावतींना दलित नेत्या अशा प्रकारे संबोधित करण्यात येतं. देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख तर काही जणं पेशवी असा करतात. या नेत्यांचा त्यांच्या जातीवरून उल्लेख केल्यामुळे जर संविधानाचा अपमान होत नसेल, त्यांच्या जातीचा अपमान होत नसेल, तर मग राहुल गांधी यांची जात विचारल्यामुळे संविधानाचा अपमान कसा काय होतो? राहुल गांधी यांनी फक्त जातीबद्दल प्रश्न विचारत असतात. सरकारी अधिकारी असले तर त्याच्यामध्ये ओबीसी किती, दलित किती, सचिव असले तर त्यामध्ये ओबीसी किती, दलित किती, अगदी मोठ्या मोठ्या कंपन्यांचे जे सीईओ आहेत ते सुद्धा कोणत्या जातीचे आहेत असा प्रश्न राहुल गांधींना पडत असतो. कधी कधी वाटतं की राहुल गांधींना अशा प्रकारची फाजील विधानं करण्याचा आणि असे फाजील प्रश्न विचारण्याचा परवाना कोणी दिला आहे का? असे प्रश्न जेव्हा त्यांचा विरोधक त्यांना विचारतो तेव्हा मात्र त्यांच्या समर्थकांचा तिळपापड होतो. काही दिवसापूर्वी राहुल गांधी यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीवर प्रश्नचिन्ह लावलं होतं, ते ओबीसी समाजाचे नाहीतच अशा प्रकारचा दावा केला होता. राहुल गांधी जेव्हा अशी मूर्ख बडबड करतात तेव्हा संविधानाचा अपमान होत नाही, मात्र त्यांना कोणी जातीबद्दल प्रश्न विचारला तर आव्हाडांच्या सारख्या नेत्यांना असं लगेच वाटायला लागतं की संविधानाचा अपमान झाला आहे, संसदेचा अपमान झालेला आहे. राहुल गांधी यांना त्यांची जात विचारल्यानंतर त्यांचे समर्थक प्रचंड बिथरले, भडकले, आणि त्याचं कारण अत्यंत स्पष्ट आहे. हा जो परिवार आहे, नेहरू गांधी वाड्रा परिवार, या परिवाराच्या धर्माबद्दल, जातीबद्दल प्रचंड मोठी संदिग्धता आहे, प्रचंड मोठं गूढ आहे, प्रचंड मोठा गुंता आहे. राहुल गांधी यांचे आजोबा फिरोज गांधी हे स्वातंत्र्यसैनिक होते, धर्मानेते पारशी होते. त्यांचा इंदिरा गांधी यांच्याशी विवाह झाला. त्याच्यानंतर महात्मा गांधींनी आपलं गांधी हे आडनाव त्यांना उसनवारीवर दिलं. फिरोज गांधी, इंदिरा गांधी या दाम्पत्याला संजय गांधी आणि राहुल गांधी ही दोन मुलं झाली. आता वडील पारशी असल्यामुळे स्वाभाविकपणे या मुलांचा धर्म पारशी. राजीव गांधी यांनी पारशी धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारल्याची कुठेही नोंद नाही आहे. राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया मायनो या इटालियन कॅथोलिक, त्यांनीसुद्धा हिंदू धर्म स्वीकारल्याची कुठेही नोंद नाही आहे. मग पारशी पती आणि कॅथोलिक पत्नी यांचा मुलगा हिंदू कसा झाला, पंडित कसा झाला, जनेऊधारी कसा झाला, हे अवघ्या हिंदुस्थानला न सुटलेलं कुडं आहे. प्रियंका गांधी यांचा विवाह रॉबर्ट वाड्रा या कॅथलिक तरुणाशी कसा काय झाला? आता नावावरून तरी ते कॅथलिक वाटतात, प्रत्यक्षात ते जनेऊधारी पंडित आहेत का हे आम्हाला ठाऊक नाही आहे. अजून तरी रॉबर्ट वाड्रा यांनी मी जनेऊधारी आहे अशा प्रकारचा दावा केलेला नाही आहे. 10 जनपद हे सोनिया गांधी यांचं निवासस्थान, इथे प्रभू येशू यांचा फोटो तुम्हाला दिसतो, परंतु इथे गणपती बाप्पा किंवा महादेव तुम्हाला कुठेही दिसत नाहीत. जगात कुठेही अस्तित्वात नसलेलं दत्तात्रय गोत्र राहुल गांधी यांनी कुठून मिळवलं हे सुद्धा अनेकांना कुडं आहे. अशा प्रकारे गोत्र मिळवता येतं का, तयार करता येतं का, आणि स्वतःच्या नावामागे चिटकवता येतं का, हे सुद्धा लोकांना पडलेलं कुडं आहे. हा परिवार सुरुवातीपासून बाबर आणि बाबरीचा समर्थक राहिला. राम मंदिर आंदोलनाला या परिवाराने सुरुवातीपासून विरोध केला. अयोध्येमध्ये जेव्हा रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला त्या सोहळ्यावर या परिवाराने निमंत्रण असून सुद्धा बहिष्कार टाकला. कृतीवरून तरी हा सगळा परिवार हिंदूविरोधी, हिंदुत्वविरोधी आणि चर्चप्रेमी दिसतो. लोकांच्या मनात प्रतिमासुद्धा तीच आहे. त्यामुळे भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांना संधी दिली होती की हिंदू आणि हिंदुत्वविरोधी असाल, नावापुरते हिंदू असाल, तरी ऑन रेकॉर्ड तुम्ही सभागृहामध्ये सांगा की मी हिंदू आहे आणि माझी जात अमुक तमुक आहे. परंतु राहुल गांधी यांनी ही संधी गमावली आणि आता त्यांचे समर्थक थैथ्याट करताना दिसत आहेत. खरं तर जी हिंदुत्वाची विचारधारा आम्ही मानतो त्या विचारधारेमध्ये तुमचं हिंदू असणं हे महत्त्वाचं, तुमची जात गौण. परंतु काँग्रेसने गेल्या 70 वर्षामध्ये या देशामध्ये जे राजकारण केलं त्याच्यामध्ये सवर्ण, दलित, अगडे पिछडे अशा प्रकारचं ते राजकारण होतं. आणि या राजकारणामध्ये काँग्रेसने जाणीवपूर्वक प्रयत्न केला की हिंदू समाजामध्ये ज्या जातीभेदाच्या भिंती आहेत त्या अधिक उंच व्हाव्यात, अधिक मजबूत व्हाव्यात.
आणि राहुल गांधी तर जातीच्या नावावर या समाजामध्ये आग लावण्याचे प्रयत्न करतायत, जाती जातींना पेटवण्याचा प्रयत्न करतायत. कारण राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाला पक्क ठाऊक आहे, जरी मुस्लिम मतदार एकगठ्ठा काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिला, परंतु हिंदूंनी एकजुटीने मतदान केलं आणि ते भाजपच्या पाड्यात पडलं तर काँग्रेसचा पराभव निश्चित आहे. त्याच्यामुळे हिंदूंना जातीपातीमध्ये विभागण्याचा काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरू असतो. शरद पवार महाराष्ट्रामध्ये तोच प्रयत्न करतायत. अलीकडे आमदार संजय जगताप यांनी अशा प्रकारची माहिती वृत्तवाहिन्यांना दिली होती की काँग्रेस नेते राहुल गांधी वारकऱ्यांच्या वारीमध्ये सहभागी होणार आहेत. आणि त्यांनी सांगितलं होतं की शरद पवारांनी त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. शरद पवारांनी राहुल गांधी यांना वारीचं महत्त्व सांगितलं आणि त्याच्यानंतर राहुल गांधी यांनी वारीमध्ये येण्यास संमती दिली. ते येणार येणार अशा प्रकारच्या बातम्यांची चर्चा होती. अनेक वारकरी संघटनांनी राहुल गांधी यांच्या वारी आगमनाला प्रचंड मोठा विरोध केला होता. राहुल गांधी यांनी शरद पवारांना आश्वासन दिलं होतं, परंतु प्रत्यक्षात ते काय आले नाहीत. कारण ना त्यांना विठ्ठलाबद्दल प्रेम, ना त्यांना वारीबद्दल प्रेम, ना त्यांना पंढरपूरवर श्रद्धा. तुम्ही पाहिलं असेल राहुल गांधी यांना जाहीर कार्यक्रमामध्ये कधी कोणी हिंदुत्वाचं प्रतीक असलेली कोणती गोष्ट दिली, म्हणजे कधी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा दिली, कधी विठ्ठलाची प्रतिमा दिली, तर राहुल गांधी एका सेकंदात ती प्रतिमा हातावेगळी करतात आणि लगेच दुसऱ्याला देऊन टाकतात. कधी त्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळा घातली तर राहुल गांधी लगेच काढून टाकतात, ती तासभरसुद्धा ठेवत नाहीत. म्हणजे तो कार्यक्रम संपेपर्यंत ती माळा आपल्या गळ्यात राहावी असं त्यांना अजिबात वाटत नाही. त्यांना वाटतं हे हिंदुत्व आहे, हे आपल्या गळ्यात कुठे पडलं. राहुल गांधी आणि त्यांचा परिवार व्हॅटिकन शरण आहे आणि त्याच्यामुळे ते जात सांगू शकत नाहीत. मी जी माहिती तुम्हाला देतो आहे ती चुकीची असावी अशी माझी मनापासून इच्छा आहे, आणि जर ती चूक असेल तर मी जाहीर माफी मागायला तयार आहे. फक्त सोनिया गांधी यांनी देशासमोर येऊन एकदा कबूल करावं की माझा धर्म हिंदू आहे आणि माझ्या दोन मुलांचा धर्मसुद्धा हिंदू आहे. राहुल गांधी यांचा धर्म आणि जात याबद्दल फक्त संदिग्धता नाही आहे, तर त्यांच्या नागरिकत्वाबद्दलसुद्धा संदिग्धता आहे. राहुल गांधी यांनी ब्रिटनचं नागरिकत्व स्वीकारलं होतं, ते ब्रिटिश नागरिक होते असा आरोप त्यांच्यावर झालेला आहे आणि याबाबत चौकशीसुद्धा सुरू आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या परिवाराच्या धर्माबद्दल हा जो संभ्रम आहे, हे जे प्रश्नचिन्ह आहे, तो संभ्रम दूर होण्याची गरज का? राहुल गांधी जातीव्यवस्थेबद्दल प्रश्न विचारतायत, OBC आणि दलितांचे प्रश्न उपस्थित करतायत, राहुल गांधी जात गणनेची मागणी करतायत. काँग्रेसचा नेता आणि देशाचा विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधी अशा प्रकारे सवाल उपस्थित करू शकतात, परंतु ते जर हिंदू नसले तर त्यांना असे प्रश्न उपस्थित करण्याचा नैतिक अधिकार मिळत नाही. जातीव्यवस्था, जातीजातीमध्ये असलेले भेदाभेद, उच्चनीचता आणि जातीजातीमध्ये असलेला द्वेष या हिंदू धर्माच्या समस्या आहेत. आणि या समस्यावर बोलण्याचा, या समस्या सोडवण्याचा अधिकार फक्त त्यालाच आहे ज्याचा हिंदू धर्मावर विश्वास आहे, हिंदू धर्मावर आस्था आहे, हिंदू धर्मावर श्रद्धा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला हिंदू धर्माचा अभिमान वाटतो. कारण हिंदू धर्माचा तिरस्कार करणाऱ्या लोकांना या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही आहे, ना तो राहुल गांधींना आहे. जर राहुल गांधी आज बोलले तर उद्या असदुद्दीन ओवेसी बोलतील, परवा फारूक अब्दुल्ला बोलतील आणि मेहबूबा मुफ्तीसुद्धा बोलतील. खरंच या लोकांना हिंदू धर्माच्या समस्यांवर बोलण्याचा अधिकार आहे का? तर हा अधिकार नाही आहे. आणि म्हणूनच राहुल गांधी कोणत्या धर्माचे आहेत हे स्पष्ट झालं पाहिजे, त्यांची जात कोणती आहे हे स्पष्ट झालं पाहिजे. त्यांना हिंदू धर्माबद्दल बोलण्याचा, हिंदू धर्माच्या जातीव्यवस्थेबद्दल बोलण्याचा अधिकार तेव्हाच मिळेल, हिंदूंचं या विषयावर पाठबळ तेव्हाच मिळेल, किंवा स्पष्ट होईल की राहुल गांधी हे धर्माने हिंदू आहेत. राहुल गांधी हे कोणत्या धर्माचे आहेत, हिंदू आहेत की कॅथोलिक, हे देशाच्या जनतेसमोर येणं म्हणूनच गरजेचं आहे. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.